आता मराठा आरक्षणाबद्दल माझी भूमिका मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा देणारी आहे. जर मराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं असेल तर संसदेमध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती करणं अत्यंत आवश्यक आहे, नवीन कायदा करणं अत्यंत आवश्यक आहे. तर महाराष्ट्र सरकारने 16% आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे, पण तो कोर्टामध्ये कितपत टिकणार आहे हे मला माहीत नाही आहे. आणि अनेक राज्यांमध्ये अशाच पद्धतीचे निर्णय झाले, पण हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याला विरोध केलेला आहे. त्यामुळे त्याला एकच उपाय असा आहे की संसदेमध्ये कायदा करणे, आणि त्यासाठी मी प्रधानमंत्र्यांच्या समोर एनडीएच्या मिटिंगमध्ये 2 वेळा हा विषय मांडलेला आहे. आणि आता अनेक नेते तशा पद्धतीची मागणी करू लागलेली आहे, त्यामुळे मला वाटतं की सर्वसहमतीनं सर्व पक्षांनी हा विचार करून महाराष्ट्रातला मराठा आहे, गुजरातमधला पटेल पाटीदार आहे, हरियाणामधला जाट आहे, राजस्थानमधला राजपूत आहे, युपीमधला ठाकूर आहे, ब्राह्मण समाज आहे, लिंगायत समाज आहे, या सगळ्या समाजाला आरक्षण देण्याच्या संबंधामध्ये कायदा झाला. एससी आणि ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता बाकीच्या 50% 20 किंवा 25% आरक्षण हे या सगळ्या समाजाला देण्याच्या संबंधाचा निर्णय झाला, तर मला वाटतं की हा खेळा सुरू शकेल. आणि त्यासाठी मी दिल्लीमध्ये केंद्रामध्ये मी मंत्री आहे आणि त्या ठिकाणी मी प्रयत्नशील आहे, आणि सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि सर्व संमतीने एकमताने हा कायदा पास करावा. त्याशिवाय हा मराठा आरक्षणाचा विषय आंदोलन आहे, त्यांच्या भावना आहे, त्यांनी ते शांततेनं आंदोलन करावं. जे काही थोडं हिंसक अशा पद्धतीचं जे काय रूप होत आहे आणि या आंदोलनामध्ये काय जे हिंसक प्रकारचे लोक घुसलेले आहे त्यांनी शांततेनं मागणी करावी. मराठा समाजाच्या आंदोलनाचं कौतुक झालं की मागच्या वेळेला 1 जिल्ह्यामध्ये 10 लाख 5 लाख अशा पद्धतीचे मूक मूर्ती त्यांनी निघाले आणि अत्यंत शांततेनं मूर्ती निघालेचा इतिहास हा मराठ्यांनी घडवला. पण आता एका मुलानी प्रवरा संगममध्ये त्यांनी उडी टाकल्यानंतर तो त्याचा मृत्यू झाल्यामुळं मराठा समाजामध्ये वातावरण पेटलेलं आहे, पण त्यांनी शांतता ठेवली पाहिजे आणि आम्ही सगळे तुमच्या बाजून आहे. कुठलाही पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करत नाही आणि त्यामुळं मला वाटतं की आणि राज्य सरकार जे आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे, ते आपल्या बाजून आहेत, आपल्याला ते आरक्षण मिळालं पाहिजे अशा भूमिकेची आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारी प्रॉपर्टीज एवढं नुकसान करून आपल्याला चालणार नाही, त्यांनी ती शांतता तिथे ठेवावी आणि आपली मागणी त्यांनी रेटण्यासाठी आंदोलन करायला हरकत नाही, पण शांततेने आंदोलन करावं असं माझं त्या सगळ्यांना आव्हान आहे.